शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव, तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव. जन्म तुला त्यांनी दिला त्यांनी वाढविले, जन्म तुला त्यांनी दिला त्यांनी वाढविले. तुझ्यासाठी व्याप ताप कष्टही साहिले, त्यांना नको देऊ दुःख नको घालू घाव, त्यांना नको देऊ दुःख नको घालू घाव. तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव, तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव. कधी तरी तेही दोघे तुझ्या परी होते, कधी तरी तेही दोघे तुझ्या परी होते. त्यांच्या जागी तूही वेड्या पोचणार तेथे, तारुण्य निवार धक्य हे अवस्थांचे नाव, तारुण्य निवार धक्य हे अवस्थांचे नाव. तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव, तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव, तेच एक तीर्थ क्षेत्र जाणीव ही ठेव. धन्य तो सुपुत्र आणि धन्य त्याची माता पिता. या विषयामध्ये आपल्या भक्तपुंडलिकाचं उदाहरण फार मोठं आहे बरं. अहो भक्तपुंडलिक म्हणजे कोण? वासुदेवराव आणि सत्याबाई यांच्यापोटी जन्माला आलेला, अहो लग्नानंतर जवळजवळ 12 वर्षांनी जन्माला आलेला हा मुलगा, मोठ्या नवसाचा मोठ्या सायासानं झालेला. अशा या भक्तपुंडलिकावर भगवंताचं असं काही प्रेम जडलं महाराजा की भगवंत साक्षात त्याच्या दाराशी उभे राहिले. पण तिथे सुद्धा भगवंतांना पुंडलिकाने सांगितलं, आधी माझे बाप आणि माय मग तुझे पाय, पांडुरंग पांडुरंग हरी. तसाच हा आपला संदीप. लक्ष्मणरावांना शांताबाईंना लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेला, मोठ्या नवसा सायासानं झालेला हा मुलगा, आणि तो नवस गुळ तुलेच्या रूपानं फेडण्यासाठी ही मंडळी आज देवळात आली आहेत बरं. तेव्हा चला सगळे मिळून गजर करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हर विठ्ठल 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 विठ्ठ
ओ संदीप शाही, कुठे हरवलात? हरवली कुठे, इथेच आहे. मला वाटलं या फोटोमध्ये घुसून पार आपल्या खेडेगावी गेलीस तू. करा चेष्टा. अहो संदीपच्या गुळतुलेचे फोटो बघत होते हो. बघा ना ठकवत, त्या बघा कशी सजली आहे ना. खरंच लहानपणी संदीपला किती सांभाळले ना तिनं, अगदी तळहाताच्या फोडासारखं. अजून कसं आला नाही हो संदीप? येईल ग, आता येईल थोड्या वेळात. आणि हो हो, तो आल्याबरोबर हा फोटो दाखवून ही कोण ती कोण असं विचारून त्याला छळू नकोस. बिचारा थकून येतो ना पोरगा. मला तर आठवते दोन दिवसापूर्वी, अगं आपल्या सुनबाईची जी काही गंमत केली होतीस तू, भामावर गेली होती पोरगी, हे फोटो दाखवून तू परीक्षा घेतली होतीस तिची. मी कोण तिची परीक्षा घेणार? अगं बाई आला वाटत. अरे तुम्ही झोपला नाही अजून जागेच? अरे ये बेटा ये, 100 वर्षाचं आयुष्य आहे तुला, तुझ्याच बद्दल बोलत होतो. आम्ही दोघेही तुझीच वाट बघत बसलो होतो. का बर? अरे आज तुझा वाढदिवस ना, कोजागिरी पुनवाज. विसरलोच बघ, कामाच्या बाबत लक्षातच राहत. अरे म्हणूनच म्हणतो की जरा व्याप कमी करा, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. स्पर्धेचं युग आहे, अहो टिकून राहायचं असेल तर हार्डवर्क घेऊ. हा बरोबर, एकदा का सिनियर पोस्ट मिळाली ना का मग प्रॉब्लेम आहे, मग वेळ काढता येईल. बरं ते जाऊ दे, मी आधी तुला ओवाळते. हा हा हा, हिला बोलो ना. सुजाता, ए सुजाता. काय रे, काय झालं? माझा वाढदिवस आहे आज. काहीतरीच काय झालं की गेल्या आठवड्यात? हा तो तुमचा इंग्रजी लोकांचा तिथी प्रमाणे आजच आहे याचा वाढदिवस. कोजागिरी पुनव ना. अगं कोजागिरी पुनवेला झाला होता तो. मी बासुंदी करायला घेतली आणि पोटात काळा सुरू झाल्या. या ठकवात्यांनी सोडवलं मला. ठकवात्या बघितले ही ठकवात्या. आणि ही कोण सांग? ही सोमू रे, सोमू आत्या. तुम्ही कशाला सांगितलं? ती बासुंदी गेल्यास ती काय याच्या पुढच्या वार दिसल देणार आहेस? नाही आणते आणते आणते. बरं झालं पाठवलं तर त्यांना, नाही तर सगळ्या 40 बायकांना ओळखा लावलं असतं आपल्याला. अगं भोळी आहे ग ती. बघ तरी ती दोघ त्या म्हाताऱ्यांना कसं छळतायत ते. अगं छळून घेण्यासाठी आणि रडण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. तुला काय मिळत? काय मिळत तुला? अगं रडणं आणि टीव्हीवरच दुःख बघायचं आणि आपण रडायचं. बंद कर तुम्ही, उगीच रडायचं, सारखं रडायचं. मग मी दिवसभर काय करू? तर टीव्ही नको बघू तर काय करू सांगा ना तुम्ही. दिवसभर तुम्ही इथं पेपरात डोकं खुपसून बसता, मग दिवसभर मी काय करायचं? खरंच का? काय करायचं का आपण? हा आठवलं, संदीपच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवतो. नको, त्याला आवडणार नाही. तो इस्त्रीवाला येतोय ना, त्याला कपडे द्या. अगं
अगं रिकाम्या वेळ तर करतो ना मी. उद्या म्हणाल सुनेच्या साडीला इस्त्री करतो. अगं म्हणजे ती महाराणी आणि तुम्ही इस्त्रीवाले. अहो काल एक नवीन साडी आणली. एवढ्या साड्या आणते कधी नेसते कोणच ठेव. अगं पण तुला काय करायचंय. बरं असू द्या, तुझ्या या बडबडीपेक्षा मी टीव्ही सुरू करतो. सॅलेड. हा सुनबाई, तुला चपाती वाढतो का? हो थँक यू. ऐक फोन कशाला ग जेवताना? अहो मला खूप फोन येतात तुम्हाला. सारखा सारखा कोण असणार? आमच्या वेळी फार मजा होती. अगं एखादा माणूस गेला ना तरी 4 दिवसानंतर कळायचा पोस्ट कार्ड वरून. हा आता जग खूप पुढे गेले बाबा. काय झालं? भाजी परत तिखट झाली आहे आणि तेलकट सुद्धा. अगं तुझ्या नवऱ्याला चमचमीत आवडतं म्हणून केलंय. अहो त्याला आवडतं मला नाही आवडत. सुद्धाई भाजी तिखट झाली आहे ना, ठीक आहे आजच्या पुरतं आमटी बरोबर जेव. हां ते ठीक आहे हो, पण हे रोजचंच झालंय तिखट आणि तेलकट भाजी आमटीमध्ये चिंच पोह्यात जिरं आवडत नाही हो मला. ठाऊक आहे ना सुद्धा दमून भागून येता म्हणून करून ठेवते ग. काही दमून भागून वगैरे येत नाही, आल्यावर पूर्ण स्वयंपाक करू शकते. उगाच मध्ये मध्ये करता. मध्ये मध्ये काय केलं? आयतच सगळा स्वयंपाक करून ठेवला ना. कोणी सांगितलं होतं? काय गरज नव्हती. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. जाऊ दे जेवायचंच नाही मला. सुनबाई अगं उगीच जेवणावरती राग कशाला करतेस पोरी? अगं पण संदीप थांब रे, मी गरम करून आणते. नको नको नको, थंड छान लागतंय. तू झोप जा आता. जा नको रे, बसते. दिवसभर तुझ्याशी बोलायला कुठं मिळतं मला? तू सारखा कामात आणि घाईत असतोस. रविवारी सुट्टी आहे ना तुला? हो का? अरे तुझ्या मावशीच्या भरतच्या मुलाचं बारसं आहे. आपल्याला सगळ्यांना जायचंय. हा बर, सगळे जाऊया ना आपण. जाऊया ना. भाजी कशी झाली रे? मस्त झकास. आवडली? तुझ्या बायकोला नाही रे आवडली. झणझणी तिखट झाली वाटत. जाऊ दे ना, नाही आवडली तर सोड ना. माझं तिला काहीच आवडत नाही रे. म्हणजे माझं जेवण आवडत नाही, मी आवरलेलं आवडत नाही. मी रोज दारापुढे रांगोळी घाल म्हणून सांगत नाही ना, पण नवऱ्याला गरम जेवण करून वाढलं. काय बिघडलं? माझ्या जेवणाची काय वेळ असते का? घे, तू तिचीच बाजू घे. अगं तू कालच्या पिढीची की आजच्या पिढीची, फरक पडणारच ना. पण तिला काही चालरीतच नाही रे. म्हणजे मी रोज पूजा कर असं नाही ना सांगत, पण वटसावित्रीचा उपवास तरी करायचा की नाही. जाऊ दे का. ती साळवींची सून, ती पण कामच करते ना. पण दर मंगळवारी दगडूशेठच्या गणपतीला जाते बघ. तुझ्या बायकोला बाबा पैसा काय अगदी पाण्यासारखाच. कसले ते वासाचे फवारे आणते रे, हजार हजार रुपयाचे. आणि काय ती पावडर, ती लाली. आता बघ ना. अगं ती ॲड एजन्सीत काम करते ना, तिला राहावं लागतं तसं. तू गेलीस का कधी ऑफिसला? कामाला गेलीस का? नाही ना. मग आता काय बदललाय? पण कधी कधी मंगळसूत्र पण नाही ना घालत. ठीक आहे, उद्यापासून मीच घालत जाईन मंगळसूत्र. मग तर झालं, साडी पण घाल. बोळाचा आमरे माझा लेक. Hmm?
तू जागी आहेस? मला वाटलं तू झोपलीस म्हणून मी लाईट पण नाही लावला. ओके काय झालं? काय झालं? मूड नाहीये. मूड कसा असेल? एकतर दमून भागून घरी यायचं आणि घरी हे असं. मी आईना किती वेळा सांगितलंय की मला भाजी तेलकट आणि तिखट आवडत नाही, तरी आज तसंच. बर मी स्वतःहून काय करायला गेले तर ह्यांची किचन मध्ये लुडबुड चालूच असते. हे असंच करू नकोस, ते तसंच करू नकोस, हे असंच कर, ते तसंच कर. आज अंडीच नको, उद्या चिकन नको, यांची आपली एकादशी संकष्टी सगळंच चालू असतं. आय गेट फेड अप. अगं दिवसभर घरी बसून असते ते, मग जाते तुला मदत करायला, त्यात काय एवढं. पण त्यांना कळतच नाही की त्यांनी मदत केली नाही ना तर तीच खूप मोठी मदत होईल. रिअली सगळीकडे लुडबुड नाही आवडत मला. पण सतत काम करायची सवय तिला, अशी स्वस्त कशी बसेल ती एकदम. तुझं चुकलं, गावचं घर उगाच विकलंस तू. अरे आयुष्य गेलं त्यांचं तिथे, म्हणून करमून जात होत त्यांना. इथं दिवस जाता जात नाही त्यांचा, म्हणून करत बसतात लुडबुड मध्ये मध्ये. ठीक आहे, मी तेही सहन करीन, पण माझ्या कपड्यांबद्दल आणि माझ्या खरेदीबद्दल काही बोलले ना तर मला नाही आवडत. त्यांना काय करायचंय? जाऊ दे ना, या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं, त्यात काय एवढं. रोज काय तेच तेच, आपल्याकडे दुसरा काय पर्याय का? या आधी दोनदा देऊन झालं मी तो तुला. वृद्धाश्रमाचा पर्याय वाईट नाहीये. अरे संदीप, चांगल्या सोयी असतात तिथे, त्यांचा वेळ चांगला जाईल, त्यांच्या वयाची माणसं असतील, चार मित्र मिळतील त्यांना. थिंक अबाउट इट. शिवाय दर आठवड्याला आपण त्यांना भेटायला जाऊच ना, आणि सणासुदीला त्यांना इथे घेऊन येऊ शकतो ना. नाही मला नाही पटत, आपणच काहीतरी ऍडजस्ट करायला पाहिजे. हे बघ, तिथे गेलेली माणसं काय सगळीच घरातून हकलवून दिलेली नसतात, काही तर स्वेच्छेने जातात घरातली अडचण समजून सोय म्हणून. ते इथेच राहणार. ठीक आहे, मी तुला फोर्स करत नाहीये, आफ्टर ऑल डिसिजन तुझंच आहे, तुझे आई वडील आहेत. चल झोप आता. हे संदीप, आटप रे. अग अग अग, ऑमलेट ना कांदा कोथिंबीर घालून करावं. मला खरंच तेवढा वेळ नाही आई, तुम्ही करता प्लीज. आलेस मी? हा किती उशीर लावलास? अरे लवकर तर आलो. हे गे, अरे माझ्या अंगावर काय घाणेरडा टॉवेल टाकतोस? यो बाबा. काय ग? नाही काय नाही, जातो मी, मी नंतर जाते. ठीक. संदीप. हॅलो, हाय. बोल बोल. अगं थोड्या वेळात निघते मी, डोंट वरी, मी प्रेझेंटेशनची सगळी तयारी केली आहे. कमाल आहे ग, स्टोरी बोर्ड इज फॅन्टॅस्टिक, डोंट वरी एट ऑल. ऍड जेव्हा रिलीज होईल. हॅलो, आय कॉल यू बॅक. आई आई, तुम्हाला जायलाच हवं का आत्ता? अगं आम्ही गावाकडची माणसं, सूर्य उगवायच्या आज सर्व आवरून झालंय, तुमच्यासारखं नाही. यांच्याशी तर बोलायचीच सोय नाही.
काय ग काय शोधतेस पेन ड्राइव बाबा हा बाबा माझा पेन ड्राइव पाहिला का कुठे नाही का बेटा शी या घरात नाही गोष्ट धड सापडत नाही हो अगं नाही सापडत ना तर बाबांचं पेन घेऊन जा ना हे तू जरा गप बस ना गप एक तर उशीर झालाय त्यात हा गोंधळ एवढं महत्त्वाचं होतं तर नीट सांभाळून ठेवायचं ना पण व्यवस्थितपणाची सवयच नाही अगं पण तू जरा गप बसशील का आणि मला खरंच खूप उशीर झालाय तुमच्याशी वाद घालायला मला खरंच वेळ नाही हो मी येते बाय ओ भाई साहेब याला याला म्हणतात पेन ड्राईव्ह ते लिहिण्याचं नव्हे मिक्सर जवळ सापडलं हे पेन होय अहो मला सांगितलं असतं तर मी सकाळी शोधून दिलं असतं हे बघ हे की नाही असं कम्प्युटरला जोडलं ना की यातलं चित्र त्या कम्प्युटरवर दिसतं हां बरं 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 आणि काय गं दिवस नाही रात्र नाही सारखं पुसत काय असतेस तू अहो पांढरं ना ते लगेच मळत म्हणून दिवसभर करू तरी काय हो वेळच जात नाही काय ग आज लवकर आलीस हो मी आले जरा फ्रेश होऊन येते बर अहो सून वाहूला घेऊन आली आहे आता याच्या किमतीवरून तू तिच्याशी वाद नको घालूस तसं नाही हो पण वाहूला आणलाय आणि लवकर पण आली आहे तू म्हणजे कमाल करतेस बघ नाही म्हणजे भाजी आणली कुरकुर नवीन साडी घेतली कुरकुर आता ती लवकर आली तरी तुझी कुरकुर काय करतेस तू लग्न झालेली बाई बाहूला घेऊन येते तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का अरे खरंच की लक्षातच आलं नाही बघ अगं म्हण तुला काय माहित होतं आधी मला कुठून माहिती असणार थांबा पण मी विचारून येते हा देतो ना देतो ना हे पेन ड्राईव्ह तुला दे आणि विचारून ये आलेच जा सुजाता हे घे बाई तुझं पेन अगं ह्यानी शोधून ठेवलं मिक्सर जवळच होत ग थँक्यू सो मच आई मीच वेंधळी आहे कुठेही ठेवून देते पेन ड्राईव्ह आम सॉरी आई मी आज खूप बडबडले ना तुम्हाला सकाळी तुझी तब्येत बरी आहे ना ग माझी बरी आहे का नाही आज तू लवकर आलीस ना म्हणून विचारलं नाही नाही एका क्लायंटकडे गेले होते मीटिंगला त्यानंतर ऑफिसला गेलेच नाही परत इथेच आले तुझ्यासाठी काही खास जेवायला करायचं का ग आज खास नाही हो नेहमीचंच करूया मी करते नाही नाही ग म्हणजे मी तिखट तेलकट नाही करणार हा आई मी फ्रेश होते आणि करते ओके तू बाहुला आणलेस ना तो सुद्धा घेऊन जायचा ऑफिसमध्ये त्याचीच जाहिरात करायची आहे ना असं होय नाही मला वाटलं आपलं आनंदाची बातमी आहे काहीतरीच काय आई घ्या की आता मनावर लग्नाला खूप दिवस झाले ना नाही आई आम्हाला अजून दोघांनाही सेटल व्हायचंय अगं घर झालं गाडी झाली आता आणखीन काय हवंय आई घर आणि गाडी सगळ्यांकडेच असते मला मला स्वतःची ऍड एजन्सी सुरू करायची आहे त्यासाठी मला खूप मेहनत करायला लागणार आहे माझ्या नोकरीचं अजून काही खरं नाही आहे शिवाय येण्या जाण्याच्या वेळा बघितल्यात ना कशा असतात अशात जर का मला मूल झालं तर खूप प्रॉब्लेम होईल आम्हाला अगं आम्ही आहोत ना सांभाळायला आम्ही घरातच असतो नाही आई आमचं ठरलंय निदान एक वर्षभर तर नक्कीच नाही ॲटलिस्ट मी क्रिएटिव्ह हेड होईपर्यंत नाही ठीक आहे बाई मर्जी तुमची ये रे बाळा ये झोपला नाहीत अजून
नाही रे, या वयामध्ये झोप लवकर येत नाही. अरे बघ, ही मुलीची कुंडली आपल्या गावचे ते दिलीप आहेत ना, त्यांच्या बोलाची आणि ही दोन्ही कुंडल्या एकदम जुळतात बघ. हा ठीक आहे, मग जुळून टाका एकदम. जुळवतो. आणि बाबा माझ्यासाठी पण बघा ना एक. तुझ्यासाठी फार खुशीच दिसतो पोरा. बाबा गुड न्यूज आहे. सांग ना. प्रमोशन मिळालंय. अरे वा 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 वा. नमस्कार करतो. भाग्यवान हो पोरा, भाग्यवान. 25,000 रुपये पगारवाढ झाली. 25,000. शाबास पोरा, शाबास शाबास. लवकरच मुंबईला जॉईन व्हायचंय. हा हा हा. आणि आता मी नुसता सॉफ्टवेअर इंजिनियर नाही राहिलो, मग सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर झालोय. वा वा वा, छान 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 झालं पोरा, छान छान. नाही म्हणून म्हणतो ना, माझ्यासाठी एखादी बघा. जुनीला इथे ठेवतो, नवीला घेऊन जातो ना मुंबईला. असा तुझ्या बायकोला सांगू का? हे सुनबाई, हे सुन. सांगा सांगा, मी काय घाबरतो की काय? तिला नाही घाबरत, मग माझ्या बायकोला सांगतो. हा नाही नाही, तिला नको, तिला सगळे घाबरतात बाबा. अगं प्रमोशन मिळालंय आज कुठे? व्हॉट आर यू सेइंग? कांग्रॅच्युलेशन्स. 25,000 रुपये पगार वाढ आहे. रिअली? माझ्याकडून तुला उद्या पार्टी, तू म्हणशील तिथे. उद्या? उद्या नाही, मग आत्ता. म्हणजे 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 वाघाचे पंजे. संदीप नो. कुत्र्याचे नाही, कुत्र्याचे कान, उंटाची उंटाची मांची. 25,000 पगार वाढलेला आहे त्याचा. अगो बाई, पण त्याला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला? हा का? आता नोकरी तिथं करायची म्हणजे नको जायला. अहो पण मुंबईला कसं जमायचो? न जमायला काय झालं, इथं जसं पुण्यात जमतंय तसं मुंबईत जमेल. हो पण गरज काय हो मुंबईला जायची? एक तर गावावरून आपण पुण्याला आलो, पुण्यावरून आता मुंबईला जायचं म्हणतोय, मुंबईवरून अमेरिकेला जायचं म्हणेल, अमेरिकेवरून चंद्रावर जायचं म्हणेल. उगाच आलो आपण इकडे, आपली सारखी वरात चालले, इकडून तिकडे तिकडून इकडे. हा गावचं घर उगाच विकलं बघा, तिकडेच राहिलो असतो आपण. छान छान बोलतेस तू आता. पूर्वी तूच म्हणाली होतीस ना की आपण इथं गावामध्ये राहिलोय, तो तिकडं पुण्यामध्ये घर भाड्यानं घेऊन एकटाच राहतोय, त्यापेक्षा आपलं इथलं घर शेतीवाडी सगळं विकूया आणि पुण्यात एकत्र राहूया. ते पण खरंच हो, पोराला दोन्हीकडचं बघावं लागत होतं ना. हा जाऊ दे, झालं ते झालं. अगं आपणच त्याला एवढं मोठं शिकवलं, आता होतोय तो मोठा, होऊ दे ना आणखीन मोठा होऊ दे त्याला. उगाच आपण कशाला आडवं जायचं त्याच्या. ठीक आहे, मी रेंट बेसिसवर राहीन मुंबईला आणि शनिवार रविवारी येईन पुण्याला. नाही हं, मी नाही एकटी राहणार इथे. जिथे तू तिथे मी. मी सुद्धा येणार मुंबईला तुझ्या बरोबर. पण तुझ्या जॉबचं काय मग? असं काय करतोयस? मुंबईला किती छान छान ऍड एजन्सीज आहेत. इनफॅक्ट मला जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे. मला मिळेल एखादा छानसा जॉब. इनफॅक्ट मी काय म्हणते की इकडचं आपण सगळं विकूया आणि तिथेच शिफ्ट होऊया ना, छानस घर घेऊया तिथे. बर ठीक आहे, ठीक आहे, मग सगळेच जाऊ आपण. सगळे म्हणजे आई बाबा सुद्धा? हो म्हणजे मग ते कुठे जाणार? असं काय करतोस तू? अरे जरा त्यांचा सुद्धा विचार कर की एकतर गावाहून तू त्यांना इथे आणलंस पुण्यात, ते बिचारे कसे बसे रमले तिथे, आणि आता तू तू त्यांना मुंबईला नेणार? तिकडची गर्दी धावपळ कुणी ओळखीचं नाही. हे बघ आपण दोघही घरात नसणार आणि तिथे बाहेरचे लोक कुणासाठी 5 मिनिटं सुद्धा थांबत नाहीत. शिवाय इकडच्या सारखं मोठं घर नसणार तिथे, कसं ऍडजस्ट करायचं सांग मला. आता हू काय 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 करायचं काय? आता किती वेळा तेच तेच सांगायचं तुला?
हे बघ, आता परिस्थितीच अशी आहे की आपल्याला वृद्धाश्रमाचा विचार करायलाच हवा. ऍट द मोस्ट शनिवार आणि रविवार आपण त्यांना भेटायला येऊ ना इथे. संदीप तिकडे खूप चांगल्या सोयी असतात, 24 तास डॉक्टर सुद्धा असतात, चांगले चांगले कार्यक्रम असतात. मुंबईत मन नाही रमायचं त्यांचं, एकटेपणा खायला उठेल त्यांना. मला काही सुचतच नाही. बघ बाबा, नीट विचार कर. मुंबई झेपणार नाही त्यांना, हे तेवढंच खरं. संदीप, अरे अजून झोपलायस तू? जायचं ना आपल्याला. कुठे? अरे भरतच्या मुलाचं बारसं आहे, सकाळीच जायचंय. सांगितलं होतं ना मी तुला? नाही, आज आम्ही बाहेर जाणार आहोत. अरे बाहेर काय परत जाता येईल? बारसं काय परत होणार आहे का? नको आई, आता आमचं ठरलंय ना. अरे ठरलंय तर मोड ना. हा, नाती नको का जपायला? मागच्या वेळी पण तू लग्नाला आला नाहीस, आता पण नाही म्हणतोयस. लोक विचारतात रे पोरगा कुठे आहे म्हणून. काय झालं ग? काही नाही, नाही यायचं म्हणतोय. ज्या मावशीने याला पुणे दाखवलं, याचं शिक्षण केलं, त्या मावशीच्या नातवाच्या वारशाला यायचं नाही म्हणतोय. चालणार आहे, हवं तर जरा लवकर निघून ये. नको बाबा, सुजाताला एकच दिवस सुट्टीचा मिळतो. हा, तिचाच विचार कर, आमचा काही विचार करू नको. आई जरा हळू बोल ना. का हळू बोल? हा बरोबर, मी मोठ्याने बोलले तर तुझ्या बायकोची झोप मोड होईल ना. कसली खटखट सकाळ सकाळ? त्यांना माहितीये ना आपण उशिरा झोपलोय ते. तू गप गा, तुझीच फूस आहे याला. माझी कसली आली आहे फूस? हा सांगा ना. हा, माझी कसली आली आहे फूस? सुजाता, संदीप, व्हॉट इज दिस? आय कॅन नॉट टॉलरेट दिस एव्हरी डे. ही कसली नाटक आहेत रोज रोज? नाटक? माझी कसली आली आहेत नाटक? संदीप शाही, सरा शांत राहा. शब्दाला शब्द वाढून भांडण्यात काय अर्थ आहे? काय फायदा आहे का त्यापासून? बाळानो, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, पण मला असं वाटतं की जुनी नाती जपावीत. मी कुठे नाही म्हटलं नाती जपायला बाबा. आताच तू म्हणालास ना हिच्या बरोबर फिरायला जायचं म्हणून. एक तर आम्हाला नातवाचं सुख नाही, आणि दुसरं त्या मावशीच्या नातवाच्या बारसा तर तिकडे येत नाही म्हणतो. काय काय कसलं काय ते तुम्ही काय करता ते प्लॅनिंग का काय कसलं काय ते? हा हे बघा, आम्ही काय संसार केला नाही का? हे बघा, माझं मूल हा माझा प्रश्न आहे. मला हवं असेल तर मी आयुष्यभर मूल होऊ देणार नाही. तुम्ही प्लीज मध्ये मध्ये लुडबुड करू नका. सुजाता, सुजाता काय सुजाता? हे बघ संदीप, आपल्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर केलेलं मला आवडणार नाही. मग आमचा आमच्या मुलावर काही हक्क नाही का? एवढाच हक्क दाखवायचा तर ठेवायचा ना बिन लग्नाचा. का लग्न करून दिलं माझ्याशी? हा, आणि संदीप काय कुकुला बाळ नाहीये हक्क सांगायला? सुजाता, ऐक. सुजात, का बोललीस तिला असं तू? म्हणजे आमचं चुकलं का रे? हा, तुझ्या समोर एवढं ताड ताड बोलली ती आम्हाला, आम्हाला काही किंमत नाहीये की काय? हा, जरा धाका ठेव तिला. आता तू शिकव नकोस मला कसं बघायचं ते. मला कळतं ते. काय बोलतोस तू? काय हे? हा, 4 दिवस आधी सांगितलं होतं ना तुला? तेव्हा लक्ष नसेल माझं बाबा. अरे मग जरा लक्ष द्या ना आमच्याकडे, जरा मान द्या रे आम्हाला. चळ लागल्यासारखं आम्ही नाही बोलत काही. झालं तर तुम्ही आईसारखे बोलायला लागला. हा, एक तर एवढी टेन्शन येत आम्हाला, तुम्हाला कळ. ठीक आहे, तुम्ही जा, मी नाही येत. तुम्ही जा. अरे पण, अरे पण नाही रडायचं, नाही रडायचं. एनिवे, तू टेन्शन नको घेऊस. असं काय, काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल ना. मला म्हणजे दोन टोका तोडल्यासारखं झालंय, आणि याचा सगळ्यांना त्रास होतो. रिलॅक्स. नाही पण लवकरात लवकर डिसिजन घ्यायला पाहिजे, कारण आता आपल्याला मुंबईला जायचं. हा मग मला वाटतं त्यांना इथेच ठेवूया आपण, वृद्धाश्रमात. हे बघ संदीप,
फक्त सकाळच्या इन्सिडेंट वरून तू तू डिसिजन घेऊ नकोस. एकदा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार कर आणि मगच. मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सांगतोय. नाही खरंच, पण प्रश्न असा आहे की त्यांना सांगायचं कसं. मी बोलू बाबांशी. नाही नको, मीच बोलेन. ठीक आहे. नाही बाबा, म्हणजे मी सांगत होतो ते हेच की मुंबईत तुमच्या ओळखीचं कोणी नसणार आणि आम्ही दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर दोघेही आणि इथल्यापेक्षा तिथे तर सगळं घड्याळ्याच्या काट्यावरच चालतं. आणि त्यात आपल्या आईचा स्वभाव असा, म्हणजे अशा जुन्या मतांचा. मी आणि सुजाता नवीन पिढीतले, सारखे वाद होतात, भांडण होतात, तर मी एकत्र राहण्यापेक्षा समजा जर का म्हणजे दूर राहून लांब राहून काही बरं होत असेल तर. म्हणजे बाबा, अशी एखादी जागा असेल जिथे खूप चांगला निसर्ग आहे, अगदी भजनांपासून डॉक्टरपर्यंतच्या सगळ्या सोयी आहेत आणि शिवाय तुमच्या वयाचे सगळे मित्र आहेत, असं असेल तर. तर नक्की तुला काय म्हणायचं आहे? जवळच एक वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम? हो, खूप चांगलं आहे आणि मी बोललो त्यांच्याशी. तू बोललास देखील. ठीक आहे बरं, ठीक आहे. आम्ही जाऊ तिथं जाऊ बाबा. बरेच लोक स्वेच्छेने जातात. ठीक, मी बोलतो तुझ्या आईशी, समजावतो तिला, समजावतो. झोप येत नाही का तुम्हाला? हो गया. चहा करून आणू का? नको नको. मग असे काय बसला एकटेच? नाही, म्हणजे थोडा विचार करत होतो. विचार? विचार? हा, कसला विचार? हाच की सुनबाई. सुनबाई, तुला किती ताड 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 बोलली ग. आणि आपला मुलगा अगं शुंभासारखा गप्प बसला होता, काही बोलला नाही, काही हालचाल नाही, याला काय अर्थ आहे का? जाऊ द्या. जाऊ द्या कसं? आपली किंमतच नाही त्या लोकांना. हा खरंय ते. म्हणून माझ्या मला एक विचार आला आहे. विचार? हा. कसला विचार? हाच की आपण जर वृद्धाश्रमात जाऊन राहिलो तर कसं? वृद्धाश्रम? हा. अहो काहीतरीच काय बोलताय? नाही ग, आपण दूर गेलो ना की त्यांना आपली किंमत कळेल. ऑफिसमधून आल्यानंतर भाजी करावी लागली, भात करावा लागला की मग तुझी तिला किती मदत होत होती ते तिला कळेल. म्हणून आपण काय वृद्धाश्रमात जाऊन राहायचं? अगं नाहीतरी आपण इथे एकटेच असतो, आपल्या वयाची पुष्कळ माणसं तिथे असतात, पुष्कळ सोयी देखील आहेत तिथे. मुख्य म्हणजे जेवण करायला नको तिथं. हा, आणि टीव्ही आहे. टीव्ही? नाही नाही नाही, मी माझ्या पोराला सोडून कुठेही राहणार नाही, कळलं? असं काय करतेस वेळ्यासारखं? चल ग जाऊया तिथे. अगं तिथं तुला कुणीही टोकणार नाही, हे करू नकोस, ते करू नकोस असं म्हणणार कुणी नाही आहे तिथं. ऐक माझ. नाही, तिकडे जाऊ, मजेत राहू. ऐक माझ, अगं चल ग. अरे तुम्ही दोघे जागे अजून? हो, तुझ्या आईशी जरा गप्पा मारत बसलो होतो रे. आईला तुम्ही बोललात का आश्रमाबद्दल? नाही
आता काशीर वृद्धाश्रमाबद्दल बोललास तू काय हो याने सांगितलं होतं तुम्हाला विचारायला संदीप ना आई माझ्या पोरांना विचारायला लावलं तुम्हाला आम्हा दोघांना बघितल्याशिवाय तुझा जीव कसा विसरत होता ना रे आणि आज आज आम्हा दोघांना तो वृद्धाश्रमात पाठवतोस अगं ऐक माझं तू आश्रम एक शब्द बोलू नकोस तू एक शब्द बोलू नकोस अरे 9 महिने तुला पोटात वाढवलं तुझ्यासाठी मी खास्ता खाल्ला उपास तपास केले नवस केले अरे देवासारखा तुझा भाव आणि आज तू आम्हाला वृद्धाश्रमात पाठवतोय काय पाप केले रे आम्ही माझं ऐक 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 माझं ऐक आई मेली अशी संधी आज तुझी आई मेली हे स्वेटर बाहेरच राहू दे रात्री लागतील बाकी काय राहिलं तर नाही काय नाही बाबा हे मफलर्स आणि हॉट वॉटर बॅग मी या हँड बॅगेत ठेवते हा ठीक आहे औषधं कशात ठेव याच बॅगेत आणि त्या कॅसेट सगळ्या घेतल्यात ना बाबांच्या आवडत्या हो हो बाबा तिकडे पंखा आणि टी व्ही सगळ्या सोयी आहेत बरं का हो हो अप्रतिम जेवण मिळतं लोक फार छान आहेत आणि वातावरण तर तुम्हाला नक्की आवडेल बघा तुम्ही हे सगळं भरून झालं ना व्यवस्थित नाही 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 अशी काळजी करायची नाही रडायचं तर बिलकुल नाही तू ज्या शाळेत जाणार आहेस ना ती शाळा फार चांगली आहे चांगली कसली नंबर 1 ची आहे हा मावशी आहेत ना त्यांच्यामुळे ॲडमिशन मिळाली नाहीतर भल्या भल्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे तिथं हा लक्षात आलं हे सगळं भरून झालं ना व्यवस्थित हे काय करतेस शांती असं काय करतेस नाही रडायचं ना ना हे बघ हा काय कायमचा चाललाय का हा शिकायला चाललाय ना अगं शिकून मोठा झाला साहेब झाला म्हणजे तुलाच त्याचा अभिमान वाटेल ना हा मग नाही डोळे बस बस डोळे बस तू हस ना अगं हस ना हस ए आता किती मागं मागे येणार आहे जा परत जा जा परत जा जा संदीप परत जा ए संदीप ए संदीप उतरायचं नाही संदीप अरे मी नाही जायचं तुला सोडून तुला सोडून मला तरी करमेल करे पण शाळेत जायला पाहिजे ना खूप मोठा माणूस व्हायचंय ना तुला तू मोठा झालेला आम्हाला बघायचंय चल बर रडू नको नाही मला नाही जायचं तुला सोडून जायचं रे बाळा अहो त्याला सांगा तिथे जायच्या आधी मला घराकडे जायचंय आई आधी आपण गावाकडे जाऊ मग तिकडे जाऊ चालेल ठीक आहे ना अरे सुशांत काही पुस्तक आहेत ती घेऊन जा ना माझी वाचून झाले आहेत आणि काही सामान आहे फर्निचर आहे तेही कोणाला हवं असेल तर घेऊन जा फ्रीज पण आहे नाही मुंबईला मी नवीन घेणार आहे हा तू नाही घेऊन गेलास तर मला भंगारला द्यायला लागेल आणि आज आम्ही बाहेर जाणार होतो रे उद्या ये ना हो बसा बाबा
मी तुमच्यापासून फार दूर नाही आहे. हां 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 बाबा, आठवड्याच्या आठवड्याला येत जाईन. हां अहो, गाडीने यायला किती वेळ लागणार आहे असा? हो सकाळी निघालं का दुपारी टच? ठीक आहे. हां आणि पैशाची काळजी करू नका. अरे पैशाची काळजी नाही करायची पोरा. हां दोन तीन शेते विकावी लागली तर बेशक विकू, पण तुला आम्ही शिकवणार साहेब करणार. या गावामध्ये गुरु वळण्यासाठी नाही ठेवणार. हां या गावामध्ये राहिले काय म्हणा. आणि पोरा, जेव्हा तू गावामध्ये रुबावा देशील ना, तेव्हा लोक याकडे टकामका पकतील आणि म्हणतील, हा बघा लक्ष्मण धुमाळांचा पोरगा चालला आहे. कुणाचा? लक्ष्मण धुमाळांचा पोरगा चालला आहे. शीख शीख पोरा शीख, तुझी इच्छा असेल तेवढा शीख. आला ग गौराईचा, बंधू आला ग न्यायाला, माझ्या माहेराला सईबाई सईबाई. लहान बहीण ग माझी, वाट बघते चातका वाणी सईबाई. हॅलो. हा सुहास बोलतोय. हा बोल. प्रोजेक्ट लेटेस्ट फाईल मेल कर ना. अरे नाही, आता मी प्रवासात आहे, दुपारनंतर करतो. नाही रे, इट्स व्हेरी अर्जंट, बॉसला लगेच हवी आहे ती. बरं बरं, एक एक मिनिट थांब, मी पाठवतो. हां होल्ड कर एक मिनिट. हां काय रे, हॅलो, मिळाली का? नाही नाही मिळाली. रिफ्रेश करून बघ ना. मिळाली मिळाली. काय म्हणालास? हां काय हॅलो हॅलो. नाही नाही तुम्हाला नाही फोनवर. मग काय? हॅलो 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 हॅलो. अरे मोठ हॅलो 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 हॅलो. गेली रेंज. ठीक आहे चावी. तिन्ही सांजा पसरल्या मा
पसरल्या माझ्या मनावर बाळा वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी। या पुंडलिकाचं आयुष्य मोठं विलक्षण असो, या पुंडलिकाचं आपल्या बायकोवर मनापासून प्रेम। अहो एकदा पुंडलिकाला त्याची बायको लाडानं म्हणाली, मला पण काशीला घेऊन चला। तेव्हा या माणसानं काय करावं, आपल्या आईवडिलांना दोरखंडानं बांधून ओढत नेलं आणि आपल्या बायकोला मात्र खांद्यावर घेऊन गेला लेखाचा। आणि दुसरं उदाहरण श्रावण बाळाचं। त्याचे म्हातारे आंधळे आई वडील त्यांनी सांगितलं, श्रावणा अरे काशी यात्रा घडवून आणशील का रे? तर त्यानं त्या दोघांना कावडीमध्ये घालून स्वतःच्या खांद्यावर कावड घेऊन निघाला। मार्गातून चालता चालता आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी आणायला गेला। पाण्याचा आवाज ऐकल्याबरोबर दशरथ राजाला वाटलं कोणी जनावर आलं की काय, म्हणून त्यांनी बाण सोडला आणि श्रावण बाळ घायाळ झाला। पण असं असताना सुद्धा मरताना सुद्धा श्रावण बाळ हेच बोलला की राजे जे झालं तर होऊन गेलं, पण माझे आई वडील तिथं झाडाखाली ताणलेले आहेत, त्यांना आधी पाणी द्या नंतर माझ्या मृत्यूची वार्ता त्यांच्या कानी घाला। अशी मातृभक्ती अशी पितृभक्ती ठाला विठाला 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 विठाला।
नमस्कार 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 खा रहा हूँ या नमस्कार हाँ नमस्कार नमस्कार क्या नहीं नहीं दे 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 या या एक मिनट या बरं झालं तुम्ही आलात ते आम्ही पण वाट बघत होतो कसं आहे आम्हाला पण नवीन मित्र हवे असतात तो अण्णा हो अण्णा नवीन मित्र आलेत नवीन मित्र आलेत अण्णा नमस्ते नमस्कार चालू दे या या इकडे या खोल्या इकडे आठ खाली आहेत वरती आठ आहेत आणि हे ही जेवायची जागा आपली आणि हा कम्युनिकेशन हॉल टीव्ही आहे पेपर वाचत बसायचं सकाळी 8 वाजता चहा नाश्ता मिळतो 12 वाजता जेवण दुपारी झोप काढायची परत संध्याकाळी चहा बरोबर बिस्किट वगैरे आणि रात्री 8 वाजता जेवण चांगली व्यवस्था आहे सत्या काय नवीन जोडी वाटत नवीन राम राम तुझा काय टीव्ही बघायचं बेत अरे बाबा आम्ही काय करणार तुमच्या सारखं शिकलो असतो म्हणजे पेपर वाचता आला असता नाहीतर आपलं बघत बसतो आपले चित्र बघा 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 या 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 हे तुमची रूम हे राहू दे इथं या बसा आरामात बसा हा सावकाश एकदम घरच्यासारखं वातावरण आहे हा वृद्धाश्रमाचा विषय निघाला ना की पहिलं नाव आमचं येतं इथे ॲडमिशन नाही मिळाली ना की मग आपण दुसरीकडे जायचं हां त्यामुळे काय काळजी करू नका काय नाही त्यात आमचे मित्र झाले इथं आलात ना एकदम घरच्यासारखं राहायचं हॅलो दादा इथे रेंज नाही येणार बाहेर जावं लागेल हॅलो एक मिनिट हॅलो त्या तिकडे हॅलो हां हॅलो हॅलो हां बोल अरे नवीनच पाठवली मी अच्छा ती हां ती संदीप न्यू म्हणून फोल्डर असेल बघ त्यात बघ हां हो हां आणि मग नंतर करतो मी ओके बाय 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 अरे काय झालं हिला अरे बस कुठं गेला होतास रे बाबा अगं इथं बाजूलाच होतो ही नवीन मंडळी आलेत ना त्यांना भेटून आलो हो तू कशाला झडपडलीस आता अरे आजूबाजूला बघितलं तू दिसलास नाही औषध घ्यायला म्हणून उठले आणि धडपडले आता मी कुठं जाणार होतो औषध देतो तुला ते घे आणि शांतपणे बस तुम्ही वा पुढे मी आलो अरे लबाडा आता सोडणार नाही तुला बघ 8 दिवसांनी येतोस असं म्हणाला होतास आणि आता वर्ष झालं वर्षानं तोंड दाखवतोस काय नाय तुला सोडणार नाही मी आता अरे इथे मला कसं जेल मध्ये ठेवल्यासारखं वाटतंय रे काय सांगू तुला दिवस कसा बसा जातो माझा रे पण रात्री डोळ्याला डोळा लागत नाही सारखी तुझी आठवण येते अरे कसा आहेस तू आणि आपला बड्डे कसा आहे रे आला नाही तुझ्या बरोबर आणला नाहीस त्याला अरे परवा माझ्या स्वप्नात आला होता मला म्हणतो कसा आजोबा मला एकट्यालाच इथे टाकून गेला माझ्या बरोबर खेळायला सुद्धा कोणी नाही हो अरे का रे त्याला आणलं नाहीस हे बघ ते आता काय नाही आता मी तुझ्या बरोबर येणार ते काय नाही माझी बॅग भरतो तू बॅग भरू आपण जाऊया हो जाऊया तू थांबा थांबणार जाऊ नको बॅग भरा आलो सावकाश जा बॅग भरा जाऊ आपण जाऊ त्यांचा मुलगा त्याला सोडून गेला परत आलाच नाही त्यामुळे इथं कोणी नवीन माणूस आला की त्याला आपला मुलगा समजतात त्या पलीकडे बसल्यात ना काकू त्यांचं नेमकं यांच्या उलट आहे कोणाला भेटत नाही कोणाशी बोलत नाही राग आहे मुलावर मी म्हणतो कशाला ठेवायचा आता मनात राग आलोय ना इथं आपण मस्त राहायच्या सुखामध्ये बस थोडी देर मिळाल तो
तुम्ही इथे नोकरीला आहात का? नाही ना, मी पण यांच्यातलाच एक आहे. फरक इतकाच, आपण इथं स्वेच्छेने आलो. म्हणजे? बायको लवकर वारली, पुन्हा लग्न नाही केलं. एकटाच होतो मग आलो इथं. आपण या आश्रमाचा एकदम जुना मेंबर आहे. मग काय, बसून बसून कंटाळा येतो. मग करत राहतो अशी कामं. नाही, काम केल्यानं कसं माणूस एकदम ठणठणीत राहतो ना. वेळ पण जातो मग. अण्णा, हो अण्णा. नाही ऐकू नाही येत त्यांना. अण्णांचं पण तसंच आहे. पोरगी अण्णांची दर 8 दिवसांनी येईन असं सांगून जी गेली निघून, गेली पार अमेरिकेत. 5 वर्षाचा चेक एकदम पाठवून गेली. आता फोन पण स्वतःची काळजी घे रे आणि जीवाला जप रे बाबा. तुम्ही जपा स्वतःला आणि आईची काळजी. हो आई, आई मी येईन ना दर 8 दिवसांनी. जो मी येईन, नक्की येईन. आयो येतो मी. हां येतो. नाही रडायचं. कुसुम, ते राहू दे, नंतर कर. आधी भांडी घासदा. पळ पळ घासते. संदीप खाऊन घे ना, काम नंतर कर, उशीर होईल तुला. साहेबांचा SMS आहे. काय म्हणतायत? मुंबईत एवढा जेन्युइन माणूस भेटेल असं वाटलं नव्हतं. कालच्या मीटिंग मध्ये जाम खुश होते माझ्या. कॅडबरी देतात बरं का, काम आवडलं तर. व्हॉट आर यू सेइंग, दॅट्स स्वीट. थांब थांब, मी बघतो. सावंत तिथंच राहतात ना? नाही, धुमाळ. मग ते कुठे राहतात? मला नाही माहित. अगं, 40,000 आहेत का तुझ्या अकाउंट मध्ये? आहेत का रे? माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर ना. ओके. तू ही क्रेडिट कार्ड काढून घे ना. आता कोण परत? अहो, तुम्हाला सांगितलं ना इथे सावंत. अहो, सावंत इथं बाजूलाच राहतात. आणि तुम्ही मला सांगितलं की माहीत नाही म्हणून. नाही, मला माहीत नाही. ठीक आहे, आता लक्षात ठेवा. काय जमाना आलाय, शेजारी कोण राहतं ते सुद्धा माहीत नाही. अरे फोन म्हणजे एक त्रास आहे नुसता. हॅलो. अरे मी बाबा बोलतोय. बाबा. हा बाबा, कसे आहात? सकाळीच एकदम. आईची तब्येत कशी आहे? अरे इकडे सगळे आम्ही मजेत आहोत. हा पण पोरा, तू काल येणार होतास ना रे? आला नाहीस? तिकडे सगळं ठीक आहे ना रे? हो हो, सगळं ठीक आहे. मजेत होता मी. काल ऑफिस मधली मीटिंग जरा लांबली पण खूप छान झाली. बॉस एकदम खुश होते, म्हणाले धुमाळ तुमच्यात खूप पोटेन्शियल आहेत.
थोड्याच वेळात तुम्ही मॅनेजरची पोस्ट अचीव कराल. अरे वा छान छान, तू मजेत आहेस ना? एकदम खुश आहोत बाबा. हा आणि पुढच्या रविवारी आम्ही नक्की येतो, आईला सांगा. आणि हे बघ पोरा, तू ठेवू. ठीक आहे, मी ठेवतो रे. काय झालं? काय नाही ग, ऑफिसमध्ये काम होतं त्यामुळे येता आलं नाही, पण पुढच्या रविवारी येतो म्हणाला तो. झालं म्हणजे भेटायला यायचं पण बंद झालं. असं नाही म्हणायचं, माझी खात्री आहे तो, त्याला ऑफिसमध्ये काम होतं त्यामुळे त्याला येता आलं नाही, पण पण पुढच्या रविवारी नक्की येईल तो. अहो काय नाही हो, रविवार बिवार काय नाही, ही सगळं असंच म्हणत्या. आमचाच बघा ना, 3 महिने झाले इथं यायचं नावच नाही, कोणामुळं ममई माहीत झाली त्याला. माझ्या मुळच ना, हा नेहमीच ऑफिसर केला ना त्याला, आणि आता 4 चौघात बापाची लाज वाटते. जाऊ द्या होता त्या, आता त्यांचा जमाना आहे. अहो काय जाऊ द्या, हराम खोरायच झाले. एकदा नाक्यावरून आम्ही दोघ जण चाललो होतो, त्याचा मित्र दिसला, मला म्हणला कसा, बाबा तुम्ही त्या अंगानं जा आणि मी या अंगानं जातो, आता आहे का तात्या? आता हे किती दिवस उघडणार आहात तुम्ही? मग मग काय इसरणार की काय? अव 20 लाखाची जमीन आहे माझी, 20 लाखाची सही मागायला येईलच की. बघा हरामखोराला सही देतो का? ना पोराशी असं बोलायचं नाही, चुकताय तुम्ही. तात्यांचं काही चुकत नाहीये, अहो त्यांनी बोलून मन तरी मोकळं केलं, तुम्ही काहीच बोलत नाही. अहो तुम्ही साहेब केलं ना त्याला? अग पण मी केलं तरी. अहो जरा फोन लावून द्या. त्याला भडव्याला फोनच करतो आधी. इथं वर्षाभरातलं आश्रमातलं पैसे भरलं त्याने, इथं तंबाखू खायला पैसा नाही, दाढी करायला पैसा नाही. तात्या फोन जरा बिझी लागतोय. अहो 4 दिवस झालं फोन बिझी लागतोय, कसली आणि कुठली कामं करतात ही लोक असं. ये ना माझ्या जवळ झोपायला. काय ये ना झोपायला? नाही रे, खूप काम आहे, उद्या आहे प्रेझेंटेशन. किती दिवसात तुला नीट भेटलोच नाही. हो मग काय, इतक्या दिवस माझा भूत होतो तुझ्या बरोबर. केसातून नको हात फिरवूस, केस गुंतात माझे. संदीप ऐक, हा मस्त कॉन्सेप्ट सुचली आहे. हा असा नवरा बायकोचा लव्ह सीन चालू आहे आणि नवरा बायकोच्या केसातून हात फिरवतोय, तिला वाटतं की केस गुंतील आणि आणि शॅम्पूची ऍड करायची. ऐक कॅचलाईन असेल, कितीही केस जरी गुंतले तुमचे रात्री, गुंतलेले केस सुटसुटीत होतील ही आहे आमच्या शॅम्पूची खात्री. हाऊ इज इट, मस्त आहे ना? छान आहे, टू गुड. हे हाऊ इज दिस, आहे ना खात्री? जरा मजा करूया रात्री. स्टॉप इट यार, जस्ट स्टॉप इट. चावटपणा करू नकोस. अरे काय आहे, तुला काय हल्ली कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही का? आय एम सॉरी, खरंच खूप अर्जंट आहे. संदीपाशी असे 2-3 मस्त प्रोजेक्ट्स मिळू देत रे, मग बघ मी क्रिएटिव्ह हेड होते की नाही. थँक यू अँड थँक्स टू यू, मस्त कॉन्सेप्ट सुचली आहे. येस द थीफ लिव्स हॅपीली अँड ही इज इन फॉर अ सरप्राईज. The security system outside. There's police. And how does it happen? It happens because Dome CC security camera had captured him. And message was sent. Thanks to our Dome CC security camera. Nobody can hide from our eye. Good. Thank you, sir. Very good. Chan, mast. Mast jamle ad. Brilliant. Sujata, tu kai keles? Sir, mi tumhala dakhavte. Okay. Sir, maza presentation thodas. मी जरा यावेळेस वेगळं ट्राय केलंय. इन्स्टेड ऑफ युझिंग द आर युजल मॉडेल्स वेअर वी हॅव टू पे देम अ लॉट, आय हॅव युज्ड अन ॲनिमेशन
where we see the camera following an ant. Okay? There is a row of ants, then we see a branch, okay? Where we get a wide shot of all the ants walking in one line. आता मजा अशी आहे की त्या मोठ्या मोठ्या अँटच्या मध्ये एक छोटासा इन्सेक्ट सुद्धा आहे जो आपला कॅमेरा कॅच करतो. आपल्या कॅमेराने कॅच केल्यावर हा क्लोजअप येणार. माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की आपले हे जे सिक्युरिटी कॅमेरा आहेत, दे आर सो शार्प दॅट दे कॅन कॅच अन अँट विच इज सो स्मॉल अँड अन इन्सेक्ट विच इज स्मॉलर. सो धिस इज इट. डोंट सी सी सिक्युरिटी कॅमेराज. आर कॅच लाईन इज नोबडी कॅन हाईड फ्रॉम आर आय. सर कसं वाटलं माझं प्रेझेंटेशन? नाही ग, अपील होत नाहीये. सर का? पण कन्सेप्ट तसा चांगला आहे पण फार इंटेलेक्चुअल वाटतोय. कॉमन ऑडियन्सला कळायला हवं ना. नाही कबूल आहे सर, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. इट्स ओके, पण टार्गेट ऑडियन्स कोण आहे? ऍड पाहिल्याबरोबर असं वाटायला पाहिजे की किती छान ॲडव्हर्टाईजमेंट झाली. यांचं प्रेझेंटेशन पाहिलंस का? किती सिम्पल आणि सोबर होतं. सो मिसेस दीक्षित, उद्याची मीटिंग क्लायंट बरोबर तुम्ही कंडक्ट करा. फाईन. ए मम्मा. अरे तू? अगं तुला प्रिन्सिपलने शाळेत बोलवलंय. ते म्हणतात तू आल्याशिवाय मला शाळेत नाही घेणार. काय झालंय? काही नाही ग. काही कसं नाही? पुन्हा नक्की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला असणार तू. अगं काही नाही केलं. सुजाता मी जरा याच्या शाळेत जाऊन येते. प्लीज सरांना तेवढं सांग. ए अजून मूड ऑफ आहे वाटतं तुझा. नाही ग, आय एम फाईन रिअली. अगं अशी काय नर्वस होतेस तू? इट वॉज अ गुड कॉन्सेप्ट रिअली. आता तेच कॉन्सेप्ट तू दुसरीकडे कुठेतरी वापर. बट मेक इट सिम्पल. ओके या चल बाय. चल संदीप, काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंच पाहिजे. मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपनीज आहेत आपल्या कॉम्पिटिशनला. येस सर. पण आपण हॅलो हा मी नंतर फोन करतो. सॉरी सर. मला सांग 8 दिवसात फ्लोशीट तयार होऊ शकते की नाही? होईल सर. हां लाईनअप केलेले जॉब्स मी ज्युनियरना सोपवतो. मी आणि अभय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. ग्रेट कॅरियर. येस सर. अभय ये. हे बघ अभय. येस सर. वेळ कमी आणि काम खूपच आहे. खूपच लोड आहे. मागच्या वेळेला निदान 15 दिवस होते, यावेळेला फक्त 8 दिवस येत हातात. बट स्टील वी हॅव टू मेक द बेस्ट आउट ऑफ इट. ओके. येस सर. सो एक्झॅक्टली क्लायंटला काय हवंय ते समजून घेतो. अगं तुला मी फ्री झाल्यावर करतो ना फोन, म्हटलं ना. ओके ठीक आहे. काय म्हणतो तुम्ही सर? एक्झॅक्टली क्लायंटला काय हवंय ते. हां ते जरा नीट समजून घे. ओके सर. अँड प्लीज मेक द बेस्ट आउट ऑफ. येस सर. हॅलो. हॅलो, मी समाधान पॅथॉलॉजी लॅब मधून बोलते. हां बोला. तुमचे रिपोर्ट्स आलेत. कॉंग्रॅट्स, यू आर प्रेग्नंट. मी संध्याकाळी येऊन पिकअप करेन रिपोर्ट्स. थँक्स. प्रोजेक्ट रिपोर्ट सर. तुम्ही 1 तासापूर्वी देणार होतात ना? हो, पण झाला नव्हता कम्प्लीट प्रोजेक्ट. अगं मी तुला सांगितलं ना नंतर करतो फोन, तू कशाला डिस्टर्ब करतेस मध्ये? संदीप ऐकून तरी घे. किती वर्षापासून तुम्ही इथे काम करताय? हे काय प्रेझेंटेशन आहे? लिंक तरी लागतोय का एका पॉइंटचा दुसऱ्याशी? नाही जमत तर घरी बसायचो, सगळं परत करायला लागणार. दुसऱ्याला तरी दिलं असतंय काम. नो प्लीज संदीप, रिलॅक्स रिलॅक्स. जाधव या. हो सर. अहो सर साधी गोष्ट जमत नाही माणसाला. तू रागवून जमणार आहे का त्यांना? हा शांत हो, शांत हो. अरे त्यांची जनरेशन कागद पेनाची, ते आपले इतके फास्ट नाही आहेत. मार्केटमध्ये रोज नवीन सॉफ्टवेअर येते, रोज ते चेंज होते. ही कांट कॅच अप. संदीप डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली ना की सगळी कामं व्यवस्थित होतात. अनुभवानी सांगतोय. चिडचिड नाही करायची रे.
चिडचिड करून रागवून आपण स्वतःला शिक्षा करत असतो उगीच. आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. चिंता आणि चिता यात एका अनुस्वाराचं अंतर असतं, लक्षात ठेव. मी त्यांना समजावतो, एकदा कळलं ना की बघ फटाफट काम करतील ते. ओके, यू कॅरी ऑन. थँक यू सर. यू आर वेलकम. अरे सांग ना काय झालं, सांग ना. मी सॉरी म्हटलं ना. अगं हे बघ, मी कामात होतो ऑफिसमध्ये, टेन्शन होतं म्हणून चिडचिड झाली. आता सांग ना प्लीज. सुजाता, हॅलो. सुजाता, अगं सांग ना, कशाला गेला होतास तू फोन एवढा? हे बघ मी शेवटचं विचारतो, नाही तुम्हाला झोप आली, मी झोपतो. ठीक आहे, माझे रिपोर्ट आलेत. मी प्रेग्नंट आहे. काय? अगं मग चांगलं आहे की म्हणजे तू टेन्शन कशाला घेतेस एवढं? हे बघ 6 महिन्यांनी आपण चान्स घेणारच होतो की नाही? तुला काय जाते बोलायला? हल्ली माझ्याशी तरी बोलायला वेळ आहे का तुझ्याकडे? असं काय बोलतेस तू? बरोबर आहे रे, मी सतत घरात बसायचं काकूबाई सारखं मुलाबरोबर, आणि तू सतत बाहेर. मुलाला तरी वेळ देऊ शकणार आहेस का? हो काकूबाई, त्याची शी काढण्यापासून ते त्याला आंघोळ घालण्यापर्यंत सगळं करीन. आणि तो मोठा झाल्यावर शाळेत सोडण्यापासून ते त्याचं लग्न जुळवण्यापर्यंत सगळं करीन. मग तर झालं. उजेड तोंड बघा आरशात. ते आपलं बाळ आहे ना, तुझ्यासारखं खडूस होणार आहे. माझ्यासारखं खडूस? नाही तर काय. अरे एवढी चांगली बातमी, काय किती भाव खाल्लास तू? काय खुश केलंयस तुम्हाला खरंच. रविवारी पार्टी. मी बाबा होणार आणि माझी काकूबाई आई होणार. क्या बात है, क्या बात है, वाह. अगं आईला कळवायला पाहिजे. ए हो, तिची इच्छा होती ना एवढी, जाम खुश होईल ती. संदीपची आई. ए संदीपची आई, झोपतेस काय? उठ काय, उठ उठ. अगं तुझ्यासाठी तुझ्या लेक्याचा फोन आला होता. हा आता तरी राग सोड आणि बोल त्याच्याशी. त्याला आनंदाची एक बातमी सांगायची आहे तुला. कसली? कसली काय? तू आजी. अगं आजी होणार आहेस तू आजी. मी आजी होणार आहे. अगं बाई देवच पावला की होय. अहो पण आता पोरीने स्वतःला जपायला हवं ना. कसं करत असेल एकटी सगळं, म्हणजे घरचं सगळं सांभाळायचं, ऑफिस बघायचं. अहो आपण काही दिवस जायचं का हो तिकडे? जाऊया ना, जाऊया ना. हे आपण नंतर बघूया. मग मी आता फोन करते. काय की वेळ किती झाला बघ ना, रात्र झाली ते झोपले असतील आता. आणि तुला देखील मी उगीच उठवलं, तू झोप आता. झोप नाही नाही, अहो माझी झोपच उडाली. अहो आपला वैजनाथ पावला ना आपल्याला. सखाराम, ए सखाराम, आमच्या आहे ना चहा नेऊन दे. बाबा अहो सखारामला कुठे पाहिलं का? कोणीतरी नवीन आलेला आहे, त्याला आणायला गेलाय तो. मुलगा सून नोकरीच्या मागे आणि नातू आपल्या करिअरच्या मागे. दिवसभर घरी एकटी असायची. बर, कंटाळा यायचा. मग इथे आले. पण मुलाला पसंत नाही हो माझं इथे येणं. मला म्हणाला तुला नाही करमलं तर सरळ निघून ये. पण मी जाणार आहे दर शनिवार रविवार तिकडे. आणि मुलगा पण येईलच ना मला भेटायला. हो सखाराम, गाडी जाणार आहे का आज बाजारात? हो जाणार आहे. मग माझ्यासाठी सुया आणि लोकर घेऊन यायची. घे. कशाला ग? दाजीला काय टोपडं शिवणार आहेस की काय? हे फाजीलपणा करू नकोस. अरे मी आजी होणार आहे आता. घे 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 पैसे घे पैसे घे. तू अभिनंदन. अगं पैसे राहू दे तुझे, तुझ्या नातवासाठी लोकर माझ्या तरफे. ए बघितलंस काय, नवीन मैत्रीण आली. नमस्कार. मग हे बघ आता आजी होणार आहेस, आता तरी बोल आपल्या लेकाशी. अरे लेकाशी नाही, आता सुनेशी पण बोलणार आहे मी. आई बोला,
कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. हे बघ, ही आनंदाची बातमी ऐकली ना तेव्हापासून कधी तुझ्याशी बोले नसं झालं होतं मला. हे बघ बाई, आता स्वतःची काळजी घे. आणि हे बघ, रात्री उशिरापर्यंत जागू नकोस ग. हो आई, तुम्ही जसं सांगताय तसंच करीन मी. ओके. हां सुजाता, मी ना एक छोटस टोपडं विणायला घेतलंय ग, आणि एक छोटी गोधडी पण घेतली शिवायला. छोटीशी गोधडी. आणि एक मी ना वैजनाथाला ना कौल लावला होता, मुलगा की मुलगी. कौल आलाय, मुलगाच होणार आहे. आणि काय फरक पडतोय मुलगा असो की मुलगी? नाही ग, पहिला मुलगा झाला ना की बरं असतं बघ. आणि सुजाता, ते पॅन्ट बिंट आता घालू नको ग, ते खूप घट्ट असतं ना ते. नाही घालणार. आणि हे बघ, बाहेरचं अरबड चरबड खाऊ नकोस ग बाई, स्वयंपाकाला बाईला. हां. आणि सुजाता, पाहिजे तर मी येते ग थोडे दिवस तिकडे, म्हणजे तुझी अडचण आहे ना म्हणून म्हणते मी. काही अडचण वगैरे नाही आहे, आत्ताशी दुसराच महिना लागलाय, अगदी ठणठणीत आहे मी. एवढ्या लवकर याची काही आवश्यकता नाही आहे. सुजाता, अमावस्या पौर्णिमेला बाहेर पडू नकोस ना तू. मग काय, सगळी कामं सोडून घरात बसू मी? तसं नाही ग, पण बाळाची काहीतरी काळजी आहे की नाही तुला? हे माझं बाळ आहे, मला काळजी नसेल का? आई, या सगळ्या अंधश्रद्धा मला प्लीज सांगू नका. हे बघा, तुम्हाला हवं ते तुम्ही करा, मला जे हवं ते मी करेन. ओके, ठेवू फोन. काय ग, काय झालं? अहो शांता का, अहो तुम्ही इकडे काय करताय? अहो तिकडे मैफिल रंगात आली बघा. चला चला तिकडे जाऊया आपण. चला चल जाऊया. आगाण्या काड्या खाली गे एक म्हातारी गावात काडी. आगाण्या काड्या खाली गे एक म्हातारी गावात काडी. म्हातारी गावात काडी गतीला राचानी केली येडी. म्हातारी गावात काडी गतीला राचानी केली येडी. डाचानी केली येडी गती खोबऱ्याच्या वाट्या मुडी. डाचानी केली येडी गती खोबऱ्याच्या वाट्या मुडी. खोबऱ्याच्या वाट्या मोडी गती गुळाची द्या फोडी. आणि खोबऱ्याच्या वाट्या मोडी गती गुळाची द्या फोडी. आणि गुळाची द्या फोडी गती च्यात बुकनी सोडी. त्यात बुकनी सोडी गती फुरक्यानी फुरका मारी. आता गजर गजर गजर. ऐका, विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा. महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा. महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. बेल शोभे हिरवा हिरवा. बेल शोभे हिरवा हिरवा. सकाराम, आता हिंदी पण जाऊन दे ना. हा हिंदी चला. अंडा हिंदी. हा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीबी छोटी जिसकी बीबी छोटी उसका भी बड़ा काम है. जिसकी बीबी छोटी उसका भी बड़ा काम है. गोद में बिठा लो. गोद में बिठा लो बच्चे का क्या काम है. गोद में बिठा लो बच्चे का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीवी काली उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीवी काली उसका भी बड़ा नाम है. आंखों में लगा लो. ओ मंडळी थांबा थांबा थांबा. आपला धांगडधिंगा आता थांबवा. तुम्हाला माहिती आहे का कोणाला शांता का काय सुरेख गातात? हो काहीतरी काय. नाही नाही. अगं सगळेजण आग्रह करतात गा ना. हा गा गा गा. एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा. अन शंभर धागे दुखाचे. जरदारी वस्त्र माणसा
तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा। नाही नाही ना शांतक्का, सारे घे क्षणाचा विराम, मन सारे घे क्षणाचा विराम, शोध घे विश्राम कोठे आहे, मृगजळा पाठी ओढ जाची त्याची, ओल अंतरीची कोठे आहे, मन सारे घे क्षणाचा विराम। श्वासही घ्यायची उसंतना कोणा आहे ते पसंत नाही मना, जेवढे जे दिसे तेवढे ते खरे, आतले कोठे आहे, मन सारे घे क्षणाचा विराम, मन सारे घे क्षणाचा विराम। गाडी कशी, तू अजून तयार नाही झालीस? अरे नाही अजून पाणी नाही आलंय, एवढ्या उशिरा कुठे नळाला पाणी येणार आहे आता? मला असं वाटतं आज पाणी येणारच नाही, आज पाणी नाही की नाही। चला मम्मीकडे जायचं, मम्मीकडे जायचं। आई माझी शोनू, बस 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 बस। ए पण मी पाणी मागवलंय हा, बिस्लरी मागवलंय ना आईने। तू काय बिस्लरीने आंघोळ करणार आहेस की काय? अरे हो, आंघोळ केली नाही तर मला फ्रेशच वाटत नाही। तू एक काम करशील, तू बिट्टूला क्रॅश मध्ये सोडशील, मला जरा वेळ लागेल ना तयार व्हायला। ओके ये 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 चल चल लवकर माझा रिमोट, चल चल बाय बेबी, टाटा 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 कर, बाय टाटा 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 बाय बाय बिट्टू बाय, बाय चल सी यू, बाय बाय टेक केअर। या फाइनली यू अरे ही बाहेर गेली बाहेर गेली, आता या फक्त तीन आता बरं 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 ठीक आहे ठीक आहे। आई 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 चार 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 एक दोन तीन चार, आपण आई मला उशीर होतो ना, मी निघतो ना। अरे असं काय करतोय, एक डाव खेळ पण मला ऑफिसला जायला उशीर होतो ना आई, तू खेळ बघ आधी, ती दुपारी आली की खेळ ना तिच्या बरोबर तू। आई दूध गरम करून ठेवलंय, थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा। बरं बरं एक खेळ लवकर, मी निघते हा, जेवण सगळं तयार आहे आणि आदिती आली ना की जेवून घ्या सगळ्यांनी। बर उशीर होणार असेल तर मी फोन करते। हे बघ जर तुला उशीर होणार नसेल ना तर येताना जरा तूप घेऊनही संपलंय घरात। बर मेघा मी सोडू तुला? नको मी जाईन। बर ऐक, आय लव्ह यू मी टू। हे मनिया खेळता, मी खेळतो 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 खेळतो, बघ बघ मी सुटलो, मी बघ एक दोन तीन 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 बघ 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 मी सुटलो। नाही 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 सुटलो नाही 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 माय लेकाचा चांगला खेळ चाललाय। तू कशी लवकर आलीस? आज हावडी होता। हे बघ
तू जरा इकडे इकडे माझ्याजवळ बस इकडे बस 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 माझ्या हा तुझा बाप आहे ना हा मला फसवतोय तीन पडले आणि चार म्हणतोय बरोबर नाहीये बाबा तुम्हाला काय वाटलं आजीला दिसत नाही की काय हा डाव तू जिंकलीस बर मला उशीर होतोय मी निघतो अरे काय उशीर होतोय खेळ ना जरा असं काय करतो प्लीज ऑफिस कसं चालणार ऑफिस चालणार तू गेला नाहीस तर काय ऑफिस चालत नाही कोंबडा जरी आरवला नाही ना तरी काय सूर्य उगवायचा राहत नाही तेव्हा तू नाही ऑफिसला गेलास तरी चालेल बघतोय नाही लवकर कर फोन आला फोन हॅलो हॅलो संदीप प्लीज एक काम करशील का रे हा बोला सर ऑफिसला जाताना जरा घरी येऊन जा एक प्रोजेक्टची फाईल आहे ती तुला देतो मी आज ऑफिसला येणार नाही आहे येस येस येतो मी येतो याचं नाव कुशल स्वागत करायचं टाळ्या वाजवून आणि खेळायला चला सगळ्यांनी हे काय बाबा तुम्ही आला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घ्या घ्या मी कधी खाली उतरणार मला खेळायचं थांब हा नवीन मुलगा आलाय याची आई आणि याचे बाबा शिपिंग कंपनी मध्ये आहे अशी मोठ्या मोठ्यांची सगळी मुलं इकडेच येतात आमच्याकडे बरं येऊ मी थांबा ना जरा मी गेल्या महिन्याची रसीद घेऊन येते थांब हे बघा आता हे कसं दिसतंय ओ हे तुझं नाव काय कुशल कुशल आई बाबा काय करतात ऑफिसला जातात हो ऑफिसला कशाला जातात पैसे कमवायला पैसे कमवायला का पैसे का कमवतात शाळेची फी भरायला ट्युशनची फी भरायला हो म्हणून ही रसीद थँक्यू मला मला द्यायची बाबा मला दे मला दे शार्प आहे मुलगा हुशार आहे येतो चल तुला खेळायचं ना बाबा चल चल त्यांच्या बरोबर या सर आहेत का अरे म्हणे काय काय अरे हे बघ कोण तुझ्याकडे आले कोण आलाय हॅलो कोण अरे संदीप नमस्कार लवकर आलास तू सॉरी तुला त्रास दिला मी त्रास कसला सर वाटेवरच आहे घर बर आई हा संदीप माझ्या ऑफिस मध्ये काम करतो नमस्कार नमस्कार तुम्ही इथेच राहायला असता का मला अरे तुरेच करा गोरेगावलाच राहतो मी बस ना मी चहा करतो नको सर चहा नको नको काय तुझ्यामुळे मला तरी थोडासा वेळ अरे आज मीच याला सुट्टी घेऊन घरी राहायला सांगितलं म्हणून घेतली बस चहा बस ये कोण कोण असत रे तुझ्या घरी आम्ही तिघे मी बायको आणि मुलगा कितवीत आहे मुलगा तुझा नाही लहान आहे अजून वर्षाचाच आहे अरे म्हणजे बायकोचा वेळ सगळा त्या मुलातच जात असेल नाही तीही जॉब करते ना अरे मग मुलगा कुठे ठेवतो तुम्ही दिवसभर क्रेश मध्ये असतो तो अरे काय रे तुमची पिढी अरे मग तुझे आई वडील तरी कुठे असतात आई वडील गावी असतात कुठचं गाव मग पेंटच्या जवळ आहे छोटस खेड आहे आम्ही रत्नागिरीचे सुरुवातीला खूप सोसला आम्ही मन्याचे बाबा मिल मध्ये कामाला होते फक्त 100 रुपये पगार अरे कसा घर खर्च चालणार मन्याच्या शिक्षणाचा खर्च कसा करणार मग मी खानावळीची कामं केली पण मन्याच्या शिक्षणात कपात केली नाही आज एवढी मोठी कंपनी चालवतोय पण हे सगळं बघायला त्याचे बाबा हवे होते रे खूप अभिमान वाटला असता त्यांना अरे पण माझी पण खूप काळजी घेतो हा म्हणजे मला सांभाळण्यासाठी हा कधी घरी असतो कधी सूनबाई असते नाहीतर नात असतेच रे मला सांभाळायला नाही तर आजकालची मुलं आई बाप उपाशी आहेत की तापाशी आहेत याची पर्वा सुद्धा नसते त्यांना
अहो आम्ही आडगावात राहायचो, तिथे कसली सोय नव्हती हो, म्हणून संदीपला पुण्याला पाठवलं शिकायला. त्याचा बाप नेहमी म्हणायचा, शेती गेली तरी हरकत नाही, पोराला साहेब बनवणार. संदीपनं जेव्हा पहिल्या पगारात पातळ घेतलं ना मला, उर भरून आला हो माझा. अजून काय हवं असतो आपल्याला? अरे लवकर आलास तू, लवकर आलास तर मग याला घ्यायला का नाही गेलास क्रॅशमध्ये? माझी किती धावपळ होती माहितीये, घे जरा पकडायला मी फ्रेश होऊन येते. अग शान्या बाबाकडे बसणार. बस इकडे. संदीप हे बघ, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय, बिल्डिंग मेंटेनन्स सुद्धा. अरे अरे तुझं लक्ष आहे की नाही काय तो वायरशी खेळतोय, असं काय करतोस? एकतर त्याला आणायला गेला नाहीस, त्याला सांभाळू शकत नाहीस तू. आधी किती पाता मारायचा, मी सांभाळी मी करीन. सुजू माझं डोकं आधीच खराब झालंय, तू आता ट्यू ट्यू नको करूस आणखी. अच्छा आता मी ट्यू ट्यू करते का? तुला काय वाटतं तूच एका काम करतोस, मी बसून असते दिवसभर ऑफिस मध्ये. हा ठीक आहे, पण आता जरा शांत राहशील. तुला काय रे, मला जायला लागतं ट्रेननी आणि बसनी, तू गाडीने जातोस ऑफिसला. आज तर उलट जायला लागलं क्रेश मध्ये बिट्टूला आणायला तंगड्या तोडत. प्लीज जरा शांत रहा, मला बरं वाटत नाहीये. काय झालं, ताप आहे? हा नाही ग, डोकं दुखतंय थोडस. बा म्हणू नाही नको, मला शांत बसू दे थोडा वेळ. सांग ना काय झालं, ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? नाही ग, तसं नाहीये. संदीप आई बाबांची फार आठवण आली आज. ठीक आहे, आपण या रविवारी त्यांच्याकडे जाऊया अगदी सकाळपासून, म्हणजे पूर्ण दिवस त्यांच्यासोबत राहता येईल आपल्याला. चहा करू? आई चल ग, अगं थांब हे बघ, काही होत नाही, तू चल. आई चल ना, अगं चल, काही नाही होत, चल मी धरलंय तुला. अगं चल मी धरतो तुला, अगं काही होत नाही, मी धरतो तुला. एक मिनिट हे बघ, असं नुसतं उभं राहून जायचं काही, माझा हात धर, हात धर, हात धर, हात धर, नाही पडत. अगं धर तू, अगं ये ये, अगं ये ना, तुझा तुझा. नाही नाही नको नको, पाडशील तुम्हाला. ये मी मी तुला धरलंय, मी धर हे बघ, नुसता पाय ठेव, पाय ठेव. काय ग असं सारखं सारखं कुडत बसून कंटाळा नाही आला तुला? आठवण आल्याशिवाय राहील का? पण मी म्हणतो की आठवण काढायचीच ग कशाला. हा आता एखाद्या गोष्टीवरून आठवण आली ठीक आहे, पण मुद्दाम इथं असं एकटं बसायचं, आठवण काढायची आणि मग स्वतःच दुःख करत बसायचं, काय उपयोग आहे त्याचा? काही आहे का? आपल्यासारखी खूप मंडळी आहेत ग इथं, अनेक सांगू तुला, सारखं सारखं हे वाईट आहे ते वाईट आहे असं म्हटलं ना की चांगलं सुद्धा वाईट लागायला लागतो. बघ राजी, तुम्हाला सांगतो इथली सगळी माणसं इथली झाली, पण आमच्या शांता का अजून पुण्यामध्येच? जा की सगळं विसरून. आता मस्त ठणठणीत राहायचं इथं, आता असं राहून काय फायदा आहे का मला सांगा? मी तुम्हाला सांगतो वृद्धाश्रम ही एक चांगली सोय आहे. सोय? कुणाची सोय रे, मुलांची की आई वडिलांची?
तुला मी सांगतो सखारामा, ही फक्त मुलांची सोय आहे, मुलांची. आणि वृद्धाश्रम हेच जर सोयीचं ठिकाण असं वाटत असेल तुम्हाला, तर मग आमचं नावरे कशाला घेता तुम्ही? लावता नका लावता आमचं नाव अमक्या तमक्याचा मुलगा म्हणून. आमची इष्टर कशाला मागता, हक्क सांगता त्याच्यावरती? आमची इष्टर कोणालाही देऊ? वृद्धाश्रमाला देऊ? अनाथाश्रमाला देऊ? आमची इस्टेट त्यांना हवी आहे, पण आई वडील नको आहेत त्यांना. जाऊ दे दाजी, कशाला एवढा त्रास करून घेताय तुम्ही? तुमचं काय जाते सांगायला? तुम्ही स्वतःहून आलात ना इथे, आमचं दुःख आम्हाला माहित. शांता का, कोणी स्वेच्छेनं नाही येतो वृद्धाश्रमात. आपल्याला पण मुलगा एक. आता तुम्ही मला सांगा, बिझनेस करणं काय वाईट असतं का? सगळी इस्टेट विकली आपण, धंद्यामध्ये पैसा होतला, आता नाही आलं यश, काय नशीब आपलं? यश आलं असतं तर सगळे वाटेकरी झाले असते ना यशामध्ये. अपयशात कोणी वाटेकरी नाही. आणि दाजी, तुम्ही नशीबवान आहात, तुमच्यासोबत तुमची इथं बायको तरी आहे. आमची बायको आमच्या पोराच्या बाजूनं मला म्हणाली, सगळ्या इस्टेटीचा वाटोळा केलं, पोराच्या नावानं एक दमडा नाही शिल्लक ठेवला. मुंबईला घर आहे, आपल्याच नावावर आहे, काय करायचं? मुलांच्या विरोधात जायचं कोर्टात? पोराने कितीही अगदी जरी घरातून हाकलून दिलं ना, तरी माया नाही होत तुटत. रात्र रात्र झोप लागत नाही. ताते आहेत ना आपले, त्याला थंडी वाजते रात्रीची, एका ब्लँकेट न होत नाही म्हणे. आलो देऊ आलो. हो सर, झाली आहे सगळी तयारी झाली आहे सर. यू डोंट हॅव टू वरी एट ऑल. सिक्युरिटी सॉफ्टवेअर शी रिलेटेड सगळेच कॉन्ट्रॅक्ट हे आपल्याला जायचं म्हणतात. विल हँडल इट सर. बघू बघू बघू. नाही रे राजा, अहो भरपूर ताप आहे याला, 102. त्याच्या आई वडिलांना तुम्ही बोलावून घ्या. अहो फोन करतोय सारखा, लागत नाहीये. ट्रस्ट मी, सिक्वेलची तयारी झाली आहे, कॉन्सेप्ट रेडी आहे, एव्हरीथिंग इज रेडी. लेकिन मुझे ऑपरेशन काफी सिंपल चाहिए. ये ऑपरेशन एकदम सिंपल रहेगा, सगळं प्रोडक्शन आपला अब्बासच बघतो. डोंट वरी सक्सेना साहब. अरे अरे असं नाही करायचं. आय विल नॉट बी एबल टू गिव्ह द डिटेल्स. बघू बघू. एक काम करा, सोहाला फोन करता. अरे काय झालं? फोन ट्राय केला. त्याच्या आईचा फोन बिझी येतोय आणि वडिलांचा फोन स्विच ऑफ लागतोय. बघितलं, जबाबदारी टाळायची असली की मग स्विच ऑफ करून टाकतात फोन. बरं मी आता एक काम करते, त्याला एक इंजेक्शन देते, पण याच्या आई वडिलांना मात्र तुम्ही बोलवून घ्या. हो हो हो, जाग जा, ऑफिसचा फोन ट्राय कर. बरं ट्राय करते, नाही तर त्यांना गाडी पाठवून बोलवून घ्यावं लागेल. हो 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 हो, थँक्यू सर, बाय बाय. हॅलो, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, मी निघते, मी इथून निघते. हां
मॅडम, पाळणा घरामध्ये तुम्ही मुलाला सोडून गेला म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं तुम्हाला वाटतं का? नाही, तसं नाही हो. मग तसं नसतंच ते. हे बघा, सकाळी तुम्ही मुलाला इथे सोडून गेला आणि थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं की त्याच्या अंगात ताप आहे. याचा अर्थ काय होतो? त्याला घरी ताप आलेला होता. नाही, घरी नव्हता त्याला ताप. खरं नव्हता. कसा मग काय एका तसा ताप आला? हे बघा मॅडम, आम्ही आमची जबाबदारी टाळलेली नाहीये. डॉक्टरांना आम्ही लगेच बोलवून घेतलं. हो, कारण काही कमी जास्त झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं? आम्हीच ना. आत्ताच डॉक्टर इंजेक्शन देऊन गेले. आता जर ऐका माझं, आता तरी नीट लक्ष द्या त्याच्याकडे. बिझी असतो म्हणे बिझी. मी निघते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी म्हटलं की झालं आपलं. त्याचं अंग तवासारखं तापलंय. ताप वाढतच चाललंय. उद्या वैजनाथाला कौल लावूया. अगं, कौल लावून काय फायदा? आपण डॉक्टरना बोलूया. तुमच्या डॉक्टरला मी नाही म्हणते का, पण कौल पण लावूया ना. नवसाचं पोर आहे माझं. सिक्युरिटी सॉफ्टवेअरच्या संदर्भात क्लायंटची ईमेल आली आहे. काही नाही, सजेशन्स आहेत त्यांच्या, त्या बघून घे. येस सर. बरं, तुझ्या मुलाची तब्येत कशी आहे? बरी आहे सर. बायकोने सुट्टी घेतली असेल ना? नाही नाही, ती रिझ्यूम पण झाली जॉबवर. आणि मग मुलाचं रे? क्रेशमध्ये असतो तो. आणि आई वडील? ते गावी असतात. अरे मग त्यांना बोलवून घे ना काही दिवस. नाही, त्यांना करमत नाही ना शहरात. अरे बरोबरच आहे. नाहीच करमणार त्यांना. गावच्या स्वच्छ हवेची सवय लागली त्यांना. शहरात काय, सगळ्याच बाबतीत प्रदूषण. पण गावाकडे मजा येत आहेत ना? हो. हा संदीप, मला नेहमी वाटतं रे माझं हे सगळं वैभव बघायला ना बाबा हवे होते. नशीब आई तरी आहे, नाहीतर मी लाख कमवले का आणि करोड कमवले काय, सगळंच शून्य. तिच्या लेखी मी मोठा झालोय ना, यातच सगळं आलं. खूप खूप खस्ता खाल्ल्यात रे माझ्या आईने, खूप खस्ता खाल्ल्यात. राब राब राबली आहे त्या त्या खानावळीत. नाही, तशी थोडीशी जुन्या विचारांची आहे ती, पण तिच्या जुन्या विचारांमुळेच माझ्या मुलीवर किती चांगले संस्कार झालेत. आणि या वयात मी तिला कशाला बदलायला लावू रे? त्यापेक्षा आम्हीच सगळेजण थोडंसं ऍडजस्ट करतो, झालं. सायकल चालली, सायकल चालली. ए संदीप, तुझ्या आईला डबल सीट घेऊ का रे? आमच्या संदीपची सायकल चालली. या या राजे, या बसा. आपल्याला देईल का रे आज चालवायला? थांबा, विचारतो. ए संदीप, मला पण दे ना चालवायला सायकल. नाही, ही माझी सायकल आहे. आधी मी चालवतो मग तुम्हाला देतो. हो चालेल. चला या रे समदानी. किती छान आहे ना सायकल. हो छान आहे, छान. केवढ्याला घेतली सायकल? तू कशाला एवढी काळजी करतेस? हा त्या पोराकडे बघ, किती खुश आहे पोरगा. हा सावकाराकडून घेतलेत ना पैसे. मन केवढी आज बघ तू. 150 रुपये होते, 100 रुपये घेतले. हे बघा, आता माझ्या सोन्याच्या कुड्या आहेत ना, त्या विकून टाका आणि सावकाराचे पैसे देऊन टाका. उगाच डोक्यावर कर्ज नको. मला तरी काय सोन्याच्या सावलीत बसायचंय का? माझं सोन्यासारखं पोर 3 कोस चालत जायचं हो रोज शाळेत. बरं केलं तुम्ही सायकल आणली ती. बाबा,
उशिरा का चालवायचं ट्रेला? समजी पोर कधीच गेली. उशिरा गेलो म्हणजे खेळणे स्वस्त मिळतात. बाबा मला की नाही बॅट बॉल दुर्बीण आणि लय खेळणी घ्यायची. खूप खूप खेळणी घेऊन देऊ, काळजी करू नकोस. घेऊया. तू हे जुनं लुगड का नेसली? नवीन का नाही नेसली? अरे हे नवीनच तर आहे. नवीन कुडा किती जुनं झालंय? असू दे रे, जे होत ते नेसली. आता तू मोठा झालास, पैसे कमावा लागलास ना की हिला छान पैकी लुगडी घेऊन दे. हा बाबा बघा, मी मोठा झाल्यावर आईला भारीतलं लुगडं घेईन आणि तुम्हाला नेहरू शर्ट. मला वाटते संदीप रडतोय. स्वप्न पडलंय, आठवण येते. हा ठीक आहे, रात्र फार झाली आहे, उद्या सकाळी फोन करू. हा हो, करूया आपण त्याला फोन. सतत कामात असतो ना होतो, आताच्या पिढीला किती काम असतं ना, काय काय शिकावं लागतो त्यांना. काय म्हणता तो त्याला? हा कम्प्युटर आणि ते मोबाईलचं लोडणं तर सतत गळ्यात असतं बघा. इकडं बोलवलं की इकडं जायचं, तिकडं बोलवलं की तिकडं जायचं. स्वतःसाठी वेळ कुठं असतो त्यांना? आपल्याला मात्र वाटत असतं नाही, त्यांनी आपल्यासारखंच राहायला पाहिजे. पण काळ किती पुढं गेलाय हो, ते आपल्यासारखे कसे राहतील आता? कधी कधी असं वाटत आपणच त्यांना समजून घ्यायला जरा चुकतो ना हो. किती धावपळ असते हो त्यांच्या मागे. बाबांना उठवा, बाबांना उठवा. चल, उशीर नाही का होते तुला? चला बाबांना उठवा. बाबा उठ म्हण. बाबा काय रे, डोळे का एवढे लावले तुझे? चल 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 उठ, पटकन तयार हो. चला बाबांना सांगा तयार व्हा, आपण पण तयार होऊया. क्रेश मध्ये कुणाला जायचंय? हा नमिता, नमिता कालच्या प्रोजेक्टचं मला जरा स्टोरी बोर्ड मेल करतेस. इट्स अर्जंट. नमिता, नमिता काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही. काय ग, व्हॉट्स द मॅटर? माझा मुलगा रोहन नवीला आहे आताशा तो. हा मग अश्लील MMS केले का मुलीला? व्हॉट आर यू सेईंग? कंप्लेंट झाली आहे त्याच्या नावावर, पोलीस स्टेशनला जावं लागलं. या वयात असली प्रथा? पण आता मॅटर बंद झालंय ना? आता झालंय ग बंद. त्याला व्यवस्थित समज दिली आहेस ना तू? त्याला काय समज देणार, आमचं चुकलं. घरात आम्ही तिघच, आम्ही दोघं सतत बिझी. त्याच्याकडे लक्ष द्यायला, त्याच्याशी बोलायला कुणीच नाही. मग दुसरं काय होणार? त्यांनी पैसे मागितले की द्यायचे. तो काय करतो, कुणाबरोबर असतो, बघायला वेळ तर हवा. वाया गेला. रोज रोज एक नवा इश्यू. आमचं चुकलं, आम्ही फक्त आमच्या प्रायोरिटीज बघितल्या, त्याच्याकडे दुर्लक्षच. आता वेळ गेल्यावर जाणीव होते. सर,
काय रे? या प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर हे कवरिंग लेटर पाठवायचं होतं, यावर सरांची सही हवी होती. अरे सर आज पुण्याहून येणार नाही आहेत, उद्या येणार आहेत. आजही येणार नाही आहेत, म्हणजे बहुतेक येताना मोठं असाइनमेंट घेऊन येणार आहेत. एक्सक्यूज मी सर, सर के घर से फोन था, उनकी माँ बहुत सीरियस है. हॅलो हॅलो मनोज, कुठपर्यंत आलायस? हा ये ये लवकर या लवकर. काय म्हणाला? येतोय येतोय लवकर येतोय मनोज येतोय. बर आजी 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 बाबा येत आहेत. आई आई मान्या मान्या आलास तू? नाही मी संदीप संदीप बोलतोय. संदीप मी त्या दिवशी आलो होतो. संदीप आई येत आहेत. हा Thank you.
अरे संदीप, ए बोरा काय झालं? काय झालं? ए लडतोस का रे बोरा? ए संदीप, काय झालं रे बाळा? संदीप, अरे बोल तरी बोरा, काय झालं? काय झालं बा संदीप, काय झालं बोरा? काय रडतो का? माहित नाही काय झालं रे. शांत हो रे, शांत हो, शांत हो बाळा. उगाच रडायचीस तू, अगर तुझा पोरगा हिरा हिरा थोडासा कसरा साचतो ग, पण तो आता काय गेला उडून, नशेबवान आहेस तू. पैजनाथाची कृपा बाबा. काय आता नीट वागायचं, त्यांना पण समजून घे. आमच्या पिढीच कळत नकळत चुकत असतं बघ. आजच्या पिढीला त्रास काय कमी आहे का? हे बघ, आमची आठवण ठेव. हो रे, मी गेले म्हणजे तुम्हाला विसरणार नाही का? ये जाईनो अधून मधून. आणि सखारामा, आणि मित्रांनो, या आश्रमाच्या वर्धापनाच्या दिवशी तुम्ही लोकांनी बोलवा, अगर न बोलवा आम्ही दोघ नक्की येणार. नक्की नक्की. हॅलो. या. हॅलो हॅलो संदीप, अरे कुठे आहेस तू? कधीपासून ट्राय करते मी तुला, तुझा फोनच लागत नाहीये. हो सुजाता, मी तुला बोललो नाही, मी इथे आश्रमात आलोय आज. मी त्यांना घेऊन येतोय बरोबर. तुला वाटतंय ना त्यांना आणावं असं इथे? मग आणखी आई आहेत तिथे. हा एक मिनिट. आई आई आई. सुजाता. अरे वा वा. या. हॅलो. हॅलो आई. सुजाता लवकर या, मी वाट पाहते. हो हो, येतोय ना आम्ही दोघ. हो तू बरी आहेस ना? बिट्टू बरं आहे ना ग? हो आम्ही येतोय. नाही या बसा. नमस्कार, येतो. मंडळी नमस्कार, येतो. हा सावकाश सावकाश सावकाश. हॅलो. हॅलो सर, अभय बोलतोय. एक नवीन असाइनमेंट आली आहे, आज रात्रीपर्यंतच कंप्लीट करून द्यायची. अरे शक्य नाही, मी बाहेर आहे, 8 तरी वाजतील रात्री. मग उद्या सकाळपर्यंत? नाही उद्या संध्याकाळ होईल. अर्जंट आहे सर, आपल्याला नसेल जमणार तर बाहेर द्यावं लागेल काम. ठीक आहे, अर्जंट असेल तर तू कुणाला तरी बाहेर दे. बाहेर? ओके नो प्रॉब्लेम. ओके ओके ठीक आहे. पैसा नाही देत प्रेम, नाही देत नाती. पैसा नाही देत प्रेम, नाही देत नाती. त्याच्या पाठी धावताना फुटेल रे छाती. तुझे घर हेची तुझे आनंदाचे गाव, तुझे घर हेची तुझे आनंदाचे गाव. तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेव, तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेव, तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेव. कधीतरी तेही दोघे तुझ्या परी होते, कधीतरी तेही दोघे तुझ्या परी होते. त्यांच्या जागी तूही वेड्या पोचणार तेथे. तारुण्य निबार धक्य हे अवस्थांचे नाव, तारुण्य निबार धक्य हे अवस्थांचे नाव. तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेव, तेच
एक तीर्थ क्षेत्र जाणी वही ठेव तेच एक तीर्थ क्षेत्र जाणी वही